हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण होप सो छानच असाल आणि छानच राहा आज आपण निघालेलो आहोत मॉलसाठी संध्याकाळची वेळ आहे आणि नुकतंच ट्राफिकचा जोर थोडासा जम कमी झालेला होता आणि आम्ही निघालेलो होतो आपण मॉलच्या जवळ आलेलो आहोत आणि मॉलमध्ये जवळ मॉलच्या जवळ गेल्यावर तुमच्या लक्षात येईलच की हा कुठला मॉल आहे ते तुम्हाला मी इथे सांगेनच पण आलेलो आहोत प्रोझोन मॉलला मला थोडंसं सा सामान घ्यायचं होतं जे माझं दिवाळीच्या आधीपासून पेंडिंग आहे त्यासाठी मला येणं गरजेचं होतं येस फ्रेंड्स हा आहे प्रोझोन मॉल हा औरंगाबादचा सर्वात मोठा मॉल आहे हा आणि आय थिंक वन ऑफ द बिगेस्ट मॉलमध्ये महाराष्ट्रामध्ये हा ए, एक येतो मॉल आय एम नॉट शुअर बट आहे हा खूप मोठा मॉल आहे आणि इथून आहे मॉलची एंट्री सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे बऱ्यापैकी रश इथे आहे ते हा लाईव्ह कॉन्सर्ट चालू होता छान एकदम असं भरून वाटत होतं लोक तिथे थांबलेले होते गाणे ऐकत होते ओवरऑल छान वाटत होतं तिथे आणि आम्ही इथे वरती आलेलो हो आहोत सेकंड फ्लोअरवरती आम्ही आलेलो होतो सुंदर गाणं गात होते हे ॲक्च्युली हे वन ऑफ द माय फेवरेट साँग्स हे गाणं आहे खूप सुंदर गाणं आहे आणि इथे आम्ही केली होती एंट्री मॉलमध्ये आणि मला जे पाहिजे होतं ते ॲक्च्युली ग्रोसरीमध्ये मला काही नव्हतं पाहिजे कारण माझी ग्रोसरी घेण्यात आलेली होती मला जे घरचे आयटम्स असतात ज्या वस्तू काही गरजेच्या आहेत त्या पाहिजे होत्या त्यासाठी मी आलेले होते पण मोजक्याच वस्तू मला इथे भेटल्या सर्व नाही भेटल्या मला इथे इथे हे होतं बरण्यांचं सेक्शन काचेच्या बरण्या जार आणि मला ते घ्यायच्या होत्या मला पाहिजे होते त्याचे पण होत्या तर फार छोट्या होत्या किंवा मग फार मोठ्या होत्या जो साईज मला पाहिजे होता तो इथे अवेलेबल नव्हता आणि म्हणून मी नाही घेतला आणि हे जे आहे ना त्याच्यावर वर्क केलेलं होतं लेस ले असते ना वर्कची ती लावली होती पण ती क्लिनिंगला वगैरे व्यवस्थित नाही वाटत ते शोलाच छान दिसतात म्हणून मी तो घेण्याचा विचारही नाही केला फक्त पाहिलं आणि ठेवून दिलं आणि या याच्यामध्ये मला एक आवडली होती बरणी पण मला त्याचं ना साईज व्यवस्थित नाही वाटला म्हणजे तोचा जो आकार आहे ना तो हे पा हा होता तो ही होती ती बरणी त्याचा थोडासा आतून गोल आकार असल्यामुळे ना त्याला जागा जास्त व्यापली जाते म्हणून मला तसं नव्हतं पाहिजे एक तर सिलेंडर शेपमध्ये किंवा मग सरळ सरळ अशी बॉटल किंवा एक्झगॉन म्हणा किंवा मग स्क्वेअरमध्ये अशा बरण्या मला पाहिजे होत्या जेणेकरून जागा त्याला इक्वल लागेल मधली स्पेस त्याला सुटणार नाही मला जशी बरणी हवी होती ती मला भेटलीच नाही आणि मी काय केलं ना ज्या वस्तू मी घेतल्या होत्या त्या ब्लॅक नको नाही मी बिलिंग केलं आणि मी सरळ बाहेर निघाले कारण उगाच तिथे वेळ घालवण्यामध्ये काही अर्थ नव्हता आणि मी इथे दुसऱ्या मॉलमध्ये आले होते आणि तिथे मला पाहिजे तशा बरण्या मला भेटल्या होत्या छोट्या छोट्या एक तर हो एक, चोड़े चोड़े हो मी मिडियम साईजच्या घेतल्या होत्या जे जो साईज मला पाहिजे होता तोही साईज मला भेटला आणि एक खूप छोट्या छोट्या आकाराच्या घेतल्या होत्या आणि खूप सुंदर होत्या त्या पण मला भेटल्या अशा मी दोन्ही पण छोट्या आकाराच्या सहा आणि मोठ्या आकाराच्या सहा अशा भरण्या मी इथे घेतलेल्या होत्या आणि मला पाहिजे तशा भेटल्या पण होत्या त्या आणि हे ज्या आहेत ना ते सिलिकॉन लीड आहेत जे आपण घरामध्ये जे काही आपलं अन्न शिल्लक असेल किंवा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल त्यावेळी आपल्याला झाकण न ठेवता आपण हे सिलिकॉनचे लीड लावून आपण ठेवू शकतो असे लीड होते ते आणि ही आहे प्लेसमॅट प्लेसमॅट मला आवडली होती पण मी काढली बाहेर घेण्यासाठी पण ते जेव्हा खालून नेट जास्त दिसत होतं म्हणून मग मी पुन्हा ती कॅन्सल केली आणि विचार केला की मग ऑनलाईन पहावं लागेल काय ना की अशा वस्तू आपल्याला लोकल मार्केटमध्ये मा लवकर नाही भेटत अवेलेबल नाही होत म्हणून त्या ऑनलाईन घ्याव्याच लागतात आणि या ज्या आहेत तो, तो पूर्ण फ्रॅग्रन्स एरिया होता तिथे मी डांबर गोळ्याचं दोन पॅकेट घेतले होते आणि हा पूर्ण प्लास्टिक एरिया होता हा मॉल इतका मोठा म्हणजे मोठं म्हटल्यापेक्षा ती या मॉलमध्ये ना इतक्या वस्तू अगदी छोट्याशा टाचणीपासून ते तुम्ही म्हणाल त्या ड्रिल मशीनपर्यंत की म्हणा सगळं सगळं तिथे अव्हेलेबल होतं आणि ही साडी किट मला आवडली थोडासा हेवी रेंज होता त्याचा पण मी घेतली कारण ती नेटमध्ये होती आणि आतून ना त्याला एक काय म्हणतात त्याला कड्या असल्यासारख्या होत्या ज्याने ती कीट जी आहे ती टाईट राहिली आणि ती व्यवस्थित बसेलही मला ती आवडली नेटचं असल्यामुळे नक्कीच त्यामध्ये कुठला वासही नसता आला म्हणून मी एक ही किट घेतली खरं तर मला ना किटची जास्त गरज आहे मी माझ्या एका मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवले होते दोन किट घेतलेले पण त्याच्यापेक्षाही मला ही आ, क्वालिटी जास्त चांगली वाटली रेंज जरी थोडी जास्त असली तरी क्वालिटी खूप सुंदर होती त्याची आणि हे जे आहेत ना ते झाकण असणाऱ्या होत्या लीडवाल्या होत्या इथे या किट लॉन्ड्री बॅग्स होते इतकं इतकं सामान न की बऱ्याचदा आपण त्या वस्तू पाहतही नाही त्या वस्तू आपल्याला माहीतही नसतात त्या वस्तू इथे होत्या खूप वेगळं असं सा सामानही होतं आणि भरपूर असं होतं आणि ह्या ज्या होत्या ना जार त्या रुपेशना खूप आवडल्या होत्या ते म्हटले घे त्यांना वाटलं हा ग्लास जार आहे मी हातात घेऊन पाहिलं तर लक्षात आलं की ते प्लास्टिक होतं मग मी तिथेच ठेवून दिलं कारण मी जास्त प्लास्टिक यूज नाही करत रोजच्या वापरामध्ये म्हणा जे आहे अगोदर माहिती नव्हतं म्हणून मी प्लास्टिक वापरायचे पण आता जसं कळालं आहे की हार्मफुल असतं तेव्हापासून मी प्लास्टिक जास्त यूज नाही करत आणि इथे हे आर्टिफिशियल फ्लार्स होते खूप सुंदर वाटत होते आणि हे या यापुढे या जे आहे ना पूर्ण वासचं सेक्शन होतं आणि ब्लेंडर्स होते ब्युटी ब्लेंडर्स इतके होते इतके आगार होते तिथे आणि हे नवीन आलेलं आहे मॉल तिथे म्हणून आम्ही विचार केला की एकदा ट्राय तर करावं जे फ्रॉक्स होते ते लहान मुलींचे होते बड्डेसाठी किंवा फॅन्सी ड्रेससाठी जे यूज करतात ना ते आणि खूप सुंदर वाटत होतं ते पाहायलाच खूप गोड वाटत होते आणि इथे ना पूर्ण सिलिकॉनचे कलर्स वगैरे भरण्यासाठी स्प्रे होते रस्ट फ्री स्प्रे होते सर्व काही अवेलेबल होतं तिथे आणि इथे हे जे कवर्स होते ते फक्त आणि फक्त आयफोनसाठीचे होते बाकीचे कुठल्याही मोबाईलचे कुठल्याही ब्रँडचे कवर्स नव्हते इथे खूपच खूप सुंदर असं म्हणता येईल शो पी शोचे आयटम्स तर इतके होते प्रचंड की माणूस पाहून एकदम थक्क होऊन जाईल इतके त्या तिथे होते इथे मॉल आहेत औरंगाबादमध्ये दुसरे पण मला इतकी व्हरायटी कधीच कोणत्याच मॉलमध्ये नाही दिसली आणि खूप छान असं त्यांनी मेंटेन केलेलं आहे भरपूर वस्तू ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला एकाच ठिकाणी सगळं काही इथे भेटू शकतं अगदी भांड्यापासून ते शोच्या आयटमपर्यंत आणि टूल्सपर्यंत टूल बॉक्ससुद्धा इतका सुंदर होता मला ना त्याचा व्हिडिओ काढायचा राहून गेला आणि हे आहे ना इथे मी कारसाठी हे पूर्ण कारचं सेक्शन होतं ॲक्च्युली आणि इथे मी कारसाठी ना एक नेक पिलो घेतलेला होता तो घेऊन मी बिलिंग काउंटरकडे गेले होते कारण निघताना मी तो एक घेतलेला होता दोन घ्यायचे होते आणि ही जी आहे ती सिलिकॉन गन आहे ही आम्हाला कामाला लागते कारखान्यामध्ये म्हणून एकदा आम्ही एकदाच बल्कमध्ये घेतो हे पण आम्हाला ॲक्च्युली एक एकदा विचार केला की एकदा घेऊन पहावं जर ही व्यवस्थित वाटलं तर मग पुन्हा घ्यायला हरकत नाही आणि हे होतं टूल सेक्शन इथे इ इतके प्रचंड टूल्स होते की आपण विचारही नाही करू शकत मला माहितही नव्हतं हो की असेही टूल्स असतात इतके इथे टूल्स होते छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून इथे सगळं काही होतं आणि इथे आम्ही निघालेलो आहोत आमचं खरेदी झालेली होती आणि भूक लागलेली होती आणि फारसं असं हेवी खाण्याचा तर अजिबात मूड नव्हता सो आम्ही इथे ना थालीपीठ मागवलेलं था होतं हे भाजणीचं थालीपीठ आहे खूप सुंदर लागतं चवीला खूप छान असतं आपण घरी तर बनवतोच पण वेळी बाहेरचंही ट्राय करायला काही हरकत नाही आणि आम्हाला नुकतंच कळालेलं आहे आणि बाहेरचं खायचं असेल आणि काहीतरी हेल्दी खाण्याचा मूड असेल तर नक्कीच थालीपीठ आणि तेही भाजणीचं थालीपीठ एक छान ऑप्शन आहे आणि चवीला पण खूप छान आहे हे आणि इथेच आम्ही हे ऑर्डर करण्याच्या आधीनं इथे स्प्रिंग पटॅटो ऑर्डर केलेले होते स्प्रिंग पटॅटो टोरँडो किंवा मग क्रिस्पी पोटॅटो कुठेही याचं काय नाव आहे तर कुठे काय आता आम्ही घरी निघालेलो आहोत सो फ्रेंड्स तुम्हाला जरा माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद